प्रतीक घाटवर आणि ही माझी मिसेस प्रियांका घाटवर. आम्ही डॉक्टर महेश बेडेकर यांचं खूप नाव ऐकून होतो. रिसेंटली आम्ही ठाण्यामध्ये शिफ्ट झालो, त्यामुळे जेव्हा माझ्या मिसेसची प्रेग्नन्सीचा 4th मंथ चालू होता तेव्हापासून आम्ही डॉक्टर महेश सरांकडे तिची ट्रीटमेंट चालू केली. रेग्युलर फॉलोअप्स चालू होते आणि सर वेळोवेळी योग्य ते गायडन्स आम्हाला करत होते. योग्य ते स्क्रीनिंग, योग्य ते टेस्टिंग किंवा योग्य ते आहाराविषयी जे काही गायडन्स होतं ते रेग्युलर आम्हाला महेश सरांकडून भेटत होते. ही सेकंड डिलिव्हरी, माझ्या मिसेसची सेकंड डिलिव्हरी आहे आणि फर्स्ट हे सेक्शन असल्यामुळे ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी सरांनी म्हणजे आम्हाला पहिले नॉर्मल डिलिव्हरीसाठी ट्राय केलेला, पण काही कारणामुळे ते झालं नाही आणि मग सी सेक्शन डिलिव्हरी माझ्या वाईफची झाली आहे. पण एन्टायर प्रोसेस फ्रॉम स्टार्ट टू एंड वॉज व्हेरी मच स्मूथ. इथील सपोर्ट स्टाफ, नर्सिंग स्टाफ किंवा मावशी ह्या खूप त्यांच्या कामामध्ये एक्सपर्ट किंवा दरबेज मी म्हणू शकतो. येथील 4 दिवसांच्या आमच्या वास्तव्यामध्ये आम्हाला कुठलीही तक्रार किंवा कंप्लेंट करण्याचा काही चान्स भेटला नाही आणि अगदी येथील 4 दिवसाचं जे काही वास्तव्य दिवस जे आमचं होतं ते आम्हाला अगदी आमच्या घरासारखं वाटलं आणि फूड क्वालिटी पण इथली खूप छान आहे. आणि स्पेशली म्हणजे सिस्टर मावशा खूप छान आहेत, म्हणजे कधीही आवाज दिला तरी कोणी म्हणजे लगेच यायचं, असं नाही की थांबा वगैरे असं कधीच बोलल्या नाही, लगेच यायच्या त्या. इवन मी वॉशरूमला जात असेल तर त्या स्वतः विचारायची की सोबत येऊ का, मी तुम्ही चालाल का. म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे तिकडे सगळे. सरांनी पण आम्हाला खूप गायडन्स केलं. सरांनी इवन म्हणजे नॉर्मली असं सांगतात की LSS प्रिव्हियस असेल तर LSSच होणार, पण सरांनी मला गाईड केलं की नाही, तू नॅचरल नैसर्गिक जी प्रोसेस असते तीच आपल्यासाठी चांगली आहे, आपण ट्राय करूया. सरांनी ऑलमोस्ट माझं 39 वीक चालू झालं तरी पण सरांनी वेट केलं. त्याच्यानंतर सर सांगत होते की अजून काही दिवस वेट करा म्हणून, पण काही कारणामुळे आम्हीच म्हणालो की नाही सर आता बस झालं, आता करायची डिलिव्हरी. तेव्हा पण सर म्हणाले की नाही, पहिले 12 तास आपण वेट करायचं, आपण नॅचरलसाठी ट्राय करूया, नाहीच झालं तर मग आपण सेकंड ऑप्शन आहे आपल्याकडे म्हणून. पण नाही झालं, LSS झालं, पण तेही खूप छान झालं. पहिली डिलिव्हरी तुमची तिकडची होती, कुठे? डोंबिवलीला. हां, मग आता तुमचा इकडचा वेगळा अनुभव आहे आणि तिकडचा वेगळा अनुभव आहे, तर त्याच्यात काय थोडाफार बदल तुम्हाला आहे? म्हणजे खूप डिफरन्स आहे. मी बेडेकर हॉस्पिटलचं म्हणजे डोंबिवलीमध्ये असल्यापासून म्हणजे किंवा माझे जे काही रिलेटिव्ह होते ठाण्यामध्ये त्यांच्याकडून नाव ऐकून होतं,